आपल्या सर्वांचे रेडियन अपडेट युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये अपडेट्स आलेली आहे पवित्र पोर्टलवर निवड यादी संदर्भात ते कधी लावणार आहेत आणि सध्याची करंटची स्थिती काय आहे त्या संदर्भातली एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी शिक्षक पदभरती संदर्भात जे आहे पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये मा ही माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी दोन चार मुद्द्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे की पवित्र पोर्टलवर जे शिक्षक पदभरती प्रक्रिया शासनाचे प्रचलित तरतुदी तसेच धोरणानुसार करण्यात येत आहे आणि यासाठी जे उमेदवार यांच्याकडून जे आहे चौदा दोन दोन हजार चोवीस अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आलेले आहे त्यानंतर उमेदवारांचे अध्यापनाचा जे, जे विषयाचा गट असेल किंवा माध्यम असेल किंवा टी आय टी परीक्षेमध्ये घेतलेले गुण असतील तर या सर्वांचा विचार करून आणि उमेदवारांनी लॉक केलेले प्रेफरन्स या सर्वांचा विचार करून जे मेरिट यादी असते ते तयार करण्यात येते व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण विषय तसेच इतर बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कारवाई सध्या सुरू आहेत म्हणजेच मित्रांनो चेकिंग करण्याची जे मेरिट लिस्ट तयार करण्यात आली आहे त्याची चेकिंग करण्याचे काम सध्या शिक्षण आयुक्त वतीने मित्रांनो इथे सुरू आहेत संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कारवाई पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो जनरल मेरिट लिस्ट जी असणार आहे तर ते प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि त्यानंतर शाळेमध्ये नियुक्ती मिळते अशी प्रकारची प्रोसेस असते तर त्याची माहिती इथे त्यांनी सांगितलेली आहे तसेच सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या व पदभरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनात सहकार्य करावे अशी त्यांनी इथे आवाहन केलेलं आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो किंवा या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये महत्वाच्या जे आहेत तर ते हेच आहेत की सध्या जे संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कारवाई आहे, आहे तानी ते सध्या सुरू आहेत आणि ते झाल्यानंतर लगेच नियुक्तीसाठीचे शिफारस पात्र उमेदवारांची यादी असतील ते जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे